सध्याच्या राज्य सरकारमुळे मराठवाडा वैधानिक विकास महामंडळ बंद आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी हे वक्तव्य केले. सध्याच्या राज्य सरकारमुळे मराठवाडा वैधानिक विकास महामंडळ बंद आहे. हे महामंडळ सुरू करणं गरजेचं आहे. महामंडळ सुरू करण्यासाठी 2 वेळा मुख्यमंत्र्यांना पत्रव्यवहार केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मी भेटसुद्धा घेणार आहे. महामंडळ सुरू झाल्याशिवाय मराठवाड्याचा अनुशेष पूर्ण होणार नाही अशी माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी आज हिंगोली इथं पत्रकार परिषदेत दिली आहे. पेट्रोल डिझेल दरवाढीच्या विषयी विचारला असता राज्यमंत्री कराड म्हणाले, यावर केंद्र आणि राज्य असे दोन्ही सरकारांचे टॅक्सेस आहेत. एकटे केंद्र सरकार दरवाढीला कारणीभूत नाही. स्टॅट्युटरी डेव्हलपमेंट बोर्ड चालू करावं म्हणून आम्ही मंडळाचा निर्णय महाराष्ट्र शासनाला दिला होता. त्यानंतर सध्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे यांना मी 2 पत्र लिहिलेली आहेत, साधारण April 2020 साली, म्हणजे ते बोर्डचं. आणि आतासुद्धा मी केंद्रीय मंत्री झाल्यामुळे मी मराठवाडा स्टॅट्युटरी डेव्हलपमेंट बोर्ड चालू करावं म्हणून लवकरच उद्धवजी ठाकरे यांना पत्र देणार आहे आणि मुंबईला जाऊन त्यांना भेटणारसुद्धा आहे. याची मला कल्पना आहे की राजकारण बाहेर ठेवून मराठवाड्याचा विकास करण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधीचीसुद्धा मी बैठक बोलणार. सर्व पक्षाचे आमदार असतील, खासदार असतील, त्यांनी औरंगाबाद संभाजीनगरला मी बैठक बोलणार आहे आणि त्या बैठकीमध्ये मराठवाड्याच्या विकासावर मी चर्चा घडवून आणणार आहे आणि त्याचा एक चांगला सविस्तर प्लॅन बनवणार. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.